नेज येथे 3.35 कोटींच्या रस्ते कामास प्रारंभ, खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून निधी मंजूर. चिकोडीचे खासदार प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि लोकउपयोगी खात्यामार्फत मंजूर झालेल्या 3.35 कोटी रस्ता कामाचे उद्घाटन नेज येथे करण्यात आलं. उपस्थित शेतकऱ्यांच्या हस्ते पूजा व नारळ वाढवून शुभारंभ पार पडला. यावेळी बोलताना खासदार हुक्केरी म्हणाले, नेज येथील अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करण्याबाबत अनेक वर्षांची मागणी होती, त्यासाठी लोकउपयोगी खात्यामार्फत निधी मंजूर करून घेतला आहे. रस्ते कामांबरोबरच घरकुल मंजुरी पत्राचं आणि मोफत गॅसचं वितरणही यावेळी करण्यात आलं. कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्ष मारुती सुथट्टी, उपाध्यक्ष संगीता निर्मळे, प्रकाश मगदुम, राजू पाटील, अरुण बोने, श्रीशैल पाटील, दीपक खोत, जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन खोत, बाबांना खोत, गोपाळदादा पाटील, शकील बेग, अजित सिंह सरकार, सदानंद स्वामी आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. महानकर न्यूज साठी नेजहून प्रतीक कदम. 35 लक्ष रुपये ಎಷ್ಟು 3 ಕೋಟಿ 35 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನೇಜ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಈ ರೈತರಿಗೆ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ಕಾರ್ಖಾನೆಗೆ ಕಬ್ಬು ಹೋಗೋ ಸಲುವಾಗಿ 3.35 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಅದಲ್ಲದೆ ನೇಜ ಗ್ರಾಮದಾಗ 1 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿದಾಗ ಗ್ರಾಮೀಣ ವಿಕಾಸ ಯೋಜನೆಯಲ್ಲಿ 1 ಕೋಟಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಅದಲ್ಲ ನಮ್ಮ ಪಟ್ಟ ಈ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯವರು ನಮ್ಮ ಈ NREG ನರೇಗಾದಾಗ ಸುಮಾರು 20 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಮಾಡಿದರು. ಮತ್ತು ನಮ್ಮ ಇದು ನಮ್ಮ ಗರಡಿಮನಿ ಮತ್ತು ಗ್ರಂಥಾಲಯ ಅಂದರೆ ನೇಜ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಏನು ಸೌಕರ್ಯ ಕೊಡಬೇಕಾಗಿತ್ತು ಆ ಎಲ್ಲ ಸೌಕರ್ಯಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಯುವಕರಿಗೆ ಗರಡಿಮನಿ ಮತ್ತು ಹಿರಿಯರಿಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಎದ್ದ ಕೂಡಲೇ ಗ್ರಂಥಾಲಯ ಅಂದರೆ ಪೇಪರ್ ಓದಕ್ಕ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿಕೊಟ್ಟಿದ್ದೆವು. ಮತ್ತು ವಿಶೇಷವಾಗಿ ನೇಜ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯವರು ಒಂದು ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಹೊಸ ಅದು ವಿಶೇಷವಾಗಿ 15 ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಮಂಜೂರು ಮಾಡ್ತಿದ್ರು.